नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठुराया. विठ्ठल भक्तांसाठी दरवर्षी आषाढी वारीचा सोहळा म्हणजे एक पर्वणीच असते. आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा मानला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबतच लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळं गेल्या वर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला होता. यंदाही आषाढी वारीचा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीतच होणार असल्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती औसेकर यांनी दिली आहे. मागील वर्षापेक्षा यंदाची कोरोनाची दुसरी लाट खूप भयानक होती हे सिद्ध झालंय. आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत. अनेकांनी या संकटात आपले प्राण गमावलेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळून पालखी सोहळा पायी आणावा अशी भूमिका देखील काही जणांनी मांडली आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी मानाच्या पालखी प्रमुखांना देवाला नैवेद्य दाखवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच ठरलेल्या पालखी आणि पादुका भेटी घडविण्याचा निर्णय देखील मंदिर समितीनं घेतलाय. पंढरपुरातील व बाहेर गावातील 195 मानाचे वारकरी, मानाचे दिंडेकरी व मानाच्या महाराज मंडळींना दर्शनाला परवानगी देण्यात आल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. यंदा आषाढी वारीचा मुख्य सोहळा 20 जुलैला होत आहे. शासनाच्या सूचनेनुसार मंदिर उघडण्यास सध्या परवानगी नाही आहे, पण वारीपूर्वी 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत ऑनलाईन दर्शन 24 तास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती औसेकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या वर्षी वारीला खंड पडला होता. केवळ काही निवडक वारकरी आणि पदाधिकाऱ्यांनाच वारीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या विठाई या बसमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या तसंच तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. या वारीत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. त्यामुळं यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. आधुनिक तंत्राची धरली आकास, नेटाफिम ठिबक ने साधला विकास, उत्पन्न भरघोस धान्याची रास, नेटाफिम जाय तिथे लक्ष्मीचा वास, नेटाफिम मुळे झाली प्रगती आज. नेटाफिम जगातील नंबर 1 ठिबक.